काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा सौप्रणीता पाताडे यांनी केलेली टीका चुकीची आहे, असा खुलासा जिल्हा परिषद सदस्य वर्षा कुडाळकर यांनी कुडाळमध्ये विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. पाहुयात वर्षा कुडाळकर काय म्हणाल्यात. हा जो विषय आहे, त्या दिवशी जी वृत्तपत्रांनी अर्थात आणखी भावाईने जी प्रसिद्धी दिली ती अगदी साफ चुकीची आहे. कारण एखादा माणूस, पण जिल्ह्यातला एखादा माणूस जर कायद्याचा गैरवापर करत असेल, जातीच्या कायद्याचा गैरवापर करत असेल आणि आपल्या जिल्ह्यातील महिलेला जर तो त्रास देत असेल, तर त्याच्याबरोबर आपला जिल्हा, आपली संघटना ही उभी राहायला हवी. ते न करताना खोटी पब्लिसिटी करून, खातरजमा न करताना, कुठच्याही गोष्टीची शहानिशा न करताना प्रेस समोर ज्या खोट्या बातम्या पसरल्या त्याबद्दल मला खूप खेद आहे. माझ्याबरोबर ज्या मनसेच्या चैताली भेंडी होत्या किंवा अनुप्रती खोचरे आहेत किंवा अर्चना तायशेटे आहेत, तर त्या माझ्या मैत्रिणी म्हणून तिथे गेलेल्या होत्या. कारण राजकारणाच्या बाहेर जाऊन अजूनही काही नातं असतं आणि हे आमचं मैत्रीचं नातं म्हणून एकमेकांच्या बरोबर आम्ही गेलेलो होतो. ह्या गोष्टीशी, पक्षांशी काहीही संबंध नाही आहे. दुसरी गोष्ट, त्या दिवशी आम्ही गेलो तर तेव्हा त्याने आम्हाला तिथे यायला सांगितलेलं होतं की आपण पैसे देतो म्हणून सांगितलेलं होतं, तुम्ही या कधी आणि पैसे घेऊन जा म्हणून सांगितलेलं होतं. कारण त्याने दिलेला चेक बाउन्स झालेला होता आणि तो 3 वेळा बँकेत टाकून सुद्धा बाउन्स झालेला होता. मी स्वतः जमीन विकसित करण्यासाठी त्याच्याकडून पैसे घेत होते आणि त्याच्या अगेन्स्ट त्याने माझ्याकडून स्टॅम्प ड्युटी, व्हॅल्युएशन रिपोर्ट, सर्च रिपोर्ट, आणखी काही काही पेपर करण्यासाठी, इकडे येऊन जात सर्च करण्यासाठी असे पैसे मागून घेतलेले होते. आणि शेवटी त्याने पैसे देण्याचं, 20 दिवसात पैसे देणार होता तर तो देण्याचं शेवटी नाकारलं त्याने. आणि वर्ष होत आलं तरी पैसे मिळेना, तेव्हा माझ्या लक्षात आलं की इथे कुठेतरी माझी फसवणूक होते. आणि त्याच्यासाठी मी 31 जणांना म्हणून माझ्या मैत्रिणींसहित तिथे गेलेलो होतो. आणि एवढं 450 किलोमीटर गेल्याच्या नंतर तिथे आमचे पैसे घेणं किंवा थोडेफार तरी त्याच्यातले पैसे मिळणं ही आमची अपेक्षा होती. म्हणून आम्ही त्याच्या घरी, तो ऑफिसमध्ये नसल्यामुळे आम्ही त्याच्या घरी गेलेलो होतो. दुसरी गोष्ट, आम्ही कोणीही म्हणजे चांगल्या खानदानीच घराण्यातल्या सगळ्याजणी आहोत आणि कायद्याविषयीचं ज्ञान आम्हाला आहे. त्याच्यामुळे कायदा काय आहे हे आम्हाला माहिती होतं. म्हणून आमच्याकडून शिबिगाळ करणं किंवा अरबाच्या भाषेत बोलणं किंवा तिथे जाऊन दंगामस्ती करणं हे आमच्या तत्वात बसणारं नव्हतं. त्याच्यामुळे जे आरोप केले ते अगदी खोडसाळ आणि बिनडोक्याचे आहेत.